हाय, तर आज मी एक सर्वे घेते आहे ऑन व्हॅलेंटाईन्स डे आणि मी काही लोकांना काही प्रश्न विचारणार आहे. सो आर यू रेडी? खूप सिम्पल इंटरव्ह्यू आहे. आर यू रेडी? ईशा रेडी का? ओ येस येस, रेडी रेडी. ओके ग्रेट. तर तुम्ही मला सांगा की तुम्ही व्हॅलेंटाईन्स डे साठी नक्की काय करता? छे छे, आमच्या घरात काय असं व्हॅलेंटाईन डे असं काही नसतं. हे बघा, तुम्ही मराठी आहात, यू आर नॉट हे इंग्लिश. दिस व्हॅलेंटाईन डे अँड ऑल इट इज इंग्लिश, इट इज नॉट हे आपलं काय ते मराठी हे पद्धत. इट इज नॉट मराठी पद्धत व्हॅलेंटाईन डे. हे ब्रिटिश आहेत, ते आपले राज्य करून गेले आपल्यावरती आणि हे सगळे चाळे सोडून गेले ना मागे, तेच. बाकी काही नाही आहे, ते समजूतदार होते. हम दो हमारे दो असं करायचे. आपण भारतीय तसे नाही ना, आपण काय क्रिकेट टीम वर क्रिकेट टीम काढतच गेलो. थोडा मूड खराब कर दिया. ओके, पण तुम्ही एक्झॅक्टली व्हॅलेंटाईन्स डे साठी काय करणार आहात? जे काय नशिबात असेल ते. आमचे हे धबडे यांना माझा साधा हे बर्थडे लक्षात राहत नाही आणि आमच्या लग्नाचा वाढदिवस लक्षात राहत नाही. काय मेलं लक्षात राहत नाही त्यांना. त्यांना कुठलं ते व्हॅलेंटाईन्स डेचं कौतुक असणार आहे? तुम्ही सांगा. आम्ही दोघं काय असं जरा पार्कात अशा दोन छानशा गोल गोल फिऱ्या मारू आणि मग नंतर घरी आल्यानंतर मी त्यांना छान असा आलं घालून चहा प्यायला देईन. वाव, दॅट्स अमेझिंग. तर आता मी ज्यांचा नेक्स्ट इंटरव्ह्यू घेणार आहे मी त्यांना बोलवते. सो देसाई काका, तुम्ही व्हॅलेंटाईन्स डे कसा साजरा करणार आहात? छा काय छा बेकार. नाही सर, मी तुम्हाला विचारते की व्हॅलेंटाईन्स छा. सर तुम्ही पुढे काही बोलाल का? व्हॅलेंटाईन्स डे ओके असू दे, आपण पुढे जाऊया. नेक्स्ट इंटरव्ह्यू छा. अरे आपलीच बायको आहे, लीगली लग्न केलं आहे कोर्टाच्या साक्षीने. मग आता अजून काय हवंय? व्हॅलेंटाईन व्हॅलेंटाईन. तिने किचन मध्ये काम करायचं आणि मी बाहेर जाऊन पैसे घेऊन येणार, ह्यालाच म्हणतात व्हॅलेंटाईन. हे बघा, आमचे पूर्वज तेच करत आले आहेत आणि आम्ही पण पुढे तेच करत राहू. अरे प्रेम काय दाखवण्याची गोष्ट आहे का? आपण आपलं कर्तव्य करत राहायचं काय? अहो पण बायकोला लव्ड किंवा अप्रिशिएटेड असं वाटायला नको का? कशाला काय गरज आहे? अरे ही तुमची पिढी काय ते अप्रिसिएशन आणि व्हॅलिडेशन आणि काय काय हे तुमची पिढी मागत असते. आम्हाला ह्याची गरज नाही. कर्तव्य म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे कर्तव्य झालं. आणि बायकोला डोक्यावरती चढून घेण्याची काय गरज आहे तुम्ही सांगा. मग तुम्ही तुमचं प्रेम कसं दाखवता? अरे अधून मधून घरी जाताना एक गजरा घेऊन जायचा आणि तो बायकोला द्यायचा आणि शुक्र तारा मंद वारा हे गाणं लावायचं आणि मग तिची ती गजरा लावतानाची अदा. अरे बापरे, 36 24 36. असू दे, बस झालं, कळलं. तर नेक्स्ट ज्यांचा मी पुढे इंटरव्ह्यू घेणार आहे मी आता त्यांना बोलवते. ओके शेवंता, तर तू तुझा व्हॅलेंटाईन्स डे कसा सेलिब्रेट करतेस? काय बी नाही दीदी. दीदी कसलं व्हॅलेंटाईन्स डे? व माझ्या मरदचा 13वा हाय त्या दिवशी. एकदम इन्होने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. सॉरी, मला माहिती नव्हतं ग हे. काय नाही, रोज सारखा मरद आला दारू पिऊन आणि मला मारायला लागला. मी घेतला दांडा आणि दिला दणका, जागेवरतीच ऑफ झाला. आता व्हॅलेंटाईन्स डे च्या दिवशी त्याचा 13वा हाय दीदी. तुम्ही या जेवायला 13व्याला. हा नाही नाही, म्हणजे मी आले असते पण व्हॅलेंटाईन्स डे ला मी बॉयफ्रेंड बरोबर बाहेर जाणार आहे ना, तर माझा दुसरा प्लॅन आहे, नाहीतर मी नक्कीच आले असते. दीदी तुम्ही बॉयफ्रेंडला पण घेऊन या की जेवायला 13व्याला. बाबा
आपण इंटरव्ह्यू नंतर नंतर बोलूयात ना, इंटरव्ह्यू नंतर बोलूयात. तर आपण आता ज्यांचा मी पुढे इंटरव्ह्यू घेणार आहे मी त्यांना बोलवते. ओके मॅडम, तुम्ही तर खूप श्रीमंत आहात, तर तुमचा व्हॅलेंटाईन्स डे तर एकदम वेगळा असेल. तुम्ही अब्रॉडला आणि जात असाल ना, मॉल्डीव्स, मॉरिशियसला आणि व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करायला, सांगा ना काहीतरी. नमस्कार, मी मिसेस आगावकर, स्वतःची बधाई करणारी आणि लोकांची सजाई. खरं तर मी आणि माझा हजबंड व्हॅलेंटाईन्स डे एकत्र साजरा करतच नाही. आधी करायचो पण आता नाही करत. आता तो त्याच्या असिस्टंट बरोबर, जी माझ्या वयाच्या अर्धी आहे, तिच्या बरोबर बिझनेस मीटिंग्स करून व्हॅलेंटाईन्स डे साजरा करतो. आणि मी माझ्या जिम ट्रेनर बरोबर, ज्याची 6-pack ॲब्स आहेत, त्याच्या बरोबर ट्रेनिंग करून व्हॅलेंटाईन्स डे साजरा करते. समजले हो पण तुला कळ सांगू का, मी तर एकच दिवस असं करते. माझा हसबंड आहे तो वेगवेगळ्या असिस्टंट बरोबर रोज व्हॅलेंटाईन्स डे साजरा करतो. सॉरी मॅडम. माय गॉड रडू नका प्लीज. सॉरी हा इंटरव्ह्यू इकडेच थांबवण्यात येतोय, कारण ते रडायलाच लागलेत. तुम्ही थांबा, हे घ्या पाणी, प्या पाणी पाणी पाणी. Hey guys, so that's it for today. I hope you like the video. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब. हां, सबस्क्राईब करा. आणि 14th February एक्स्ट्रा क्लासच्या नावाखाली जर गेलत ना तिकडे, तर दांडच घेऊन येतो. थांबा आता.